विषय जो आहे तो काही दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली त्या टीकेसंबंधी आहे। आदरणीय शरद पवार यांनी इस्रायल व हमास लढ्याबाबत केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन। दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरुद्ध नसून तो माणुसकीच्या विरोधात असतो ही देशाची भूमिका आदरणीय मोदीजींनी G20 संयुक्त राष्ट्रसंघ सारख्या व्यासपीठावर मांडत आले आहेत। या धोरणाप्रमाणे त्यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधी देशाची भूमिका त्यांनी मांडली। पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली। देशाच्या आजवर धोरणाला धरूनच माननीय मोदीजींनी वक्तव्य केले। दहशतवाद विरोधी भूमिका घेणं चुकीचे आहे असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय? पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहेत असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय? हा माझा त्यांना हा प्रश्न आहे। पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या देशात राज्यात बरीच मंत्रीपदं भूषवली। मुख्यतः ते संरक्षण मंत्री होते, कृषी मंत्री केंद्रात होते आणि महाराष्ट्राच्या माझ्या माहितीप्रमाणे 4 वेळा मुख्यमंत्री होते। मला त्यांना आठवण करून द्यायचं आहे, 12 मार्च 1993 साली साखळी बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये, त्यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला, 1400 लोक जखमी झाले। त्यावेळी शरद पवार राज्यांचे मुख्यमंत्री होते। त्यांनी त्यावेळेला 13वा बॉम्बस्फोट मस्जिदीमध्ये झाल्याची खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना वाचवायचं किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता काय? तुष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर आजवर अनेक संकटे आली। आता तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत का, घेणार आहात का? दहशतवादाचे होरपळलेल्या महाराष्ट्रातील जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत? मार्च 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर केंद्र सरकारने जुलै 1993 मध्ये त्यावेळचे भारत सरकारचे गृह विभागाचे सचिव श्री N.N. व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली। या समितीने ऑक्टोबर 1993 मध्ये अहवाल सादर केला व समितीच्या अहवालामध्ये दाऊद इब्राहिम आणि मेमन गँगने देशात अनेक ठिकाणी जाळे पसरले असून वरिष्ठ अधिकारी व राजकारण्यांशी मधुर संबंध प्रस्तावित केले आहेत असा निष्कर्ष काढला होता। राजकारणाबरोबर खाजगी विमानातून प्रवास करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रकरणाची समिती माहिती घेतलेली होती आणि हे आपल्याला माहिती आहे। होरा समिती केंद्र सरकार नेमली, त्याचा अहवालही दिला आहे आणि पवार साहेबांना माहिती आहे त्यात कोणाकोणाची नावं आहेत काँग्रेसमधली, तेव्हाचे काँग्रेसमधले की ज्यांची नावं आहेत त्यांचा दाऊद इब्राहिम आणि अनेक टेरिस ॲक्टिव्हिटीज यांचा संबंध होता। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील इतर मागासवर्व राज्यातील 12 बळीदारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा योजना आणली। 1 महिन्यात या योजनेला 7 लाख विश्वकर्मींनी नावं नोंदणी केली। याबाबत पवार साहेब काही बोलत नाही। एकदम पॅलेस्टाईनची बाजू घेतली पण आपल्या पंतप्रधानांनी एवढी चांगली योजना सुरू केली, लाखो कुटुंबाला आधार याच्यामुळे मिळणार होता, त्याबद्दल कौतुक शाबासकी एक शब्दाने त्यांनी आजपर्यंत दिली नाही। G20 आयोजनामध्ये देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेले। मोदींच्या नेतृत्वाने गोडवे जागतिक महासत्तेच्या प्रमुखांनी गायले।
तसे चंद्रयान 3 च्या यशाने जगभर कौतुक झाले, पवार साहेब त्या संबंधी काही बोलत नाही, अशा चांगल्या कामासाठी ते कधीच बोलत नाही। मोदींनी विरोधाच्या कावळीमुळे त्यांना चांगले काही दिसत नाही, त्यांना आपला चष्मा विचाराचा आचाराचा बदलावा लागेल। मला असं म्हणायचं आहे, 12 मार्च 93 साखळी बॉम्बस्फोट, त्यामध्ये 13 बॉम्बस्फोट 13 मस्जिदीमध्ये झाला अशी माहिती देऊन जनतेची दिशाभूल त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केली? ठराविक धर्माच्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी काय? जे घडलंच नाही, मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट ठेवला गेलाच नव्हता, मग तो उल्लेख त्याच वेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केला? आणि त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय पवार साहेब होते। मौलाना झियाउद्दीन बुखारी आमदार, त्याची आपल्या क्रॉफर्ड मार्केट जवळ हत्या झाली। का झाली, कोण होते, कशासाठी केली, ते पवार साहेबच सांगू शकतात।